सोलापूर शहर काँग्रेस भवनातील फलकावर शाई फेकणाऱ्यांना 2 दिवसात गजाळ करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलं. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेस भवन येथील अन्य पदाधिकाऱ्यांच्या फलकावर शाई फेकण्याचं काही समाजकंटकांनी जे निंदनीय कृत्य केलं होतं त्याचा तपास त्वरित होऊन फरार असलेल्या आरोपी समाजकंटकांना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून सोलापूर शहर उत्तर काँग्रेस मतदारसंघाच्या वतीनं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. या संदर्भात बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की या प्रकरणातील आरोपींना 2 दिवसात पकडून त्यांना गजाआड करण्यात येईल, शासन देखील करण्यात येईल. हे निवेदन सोलापूर शहर उत्तरचे समन्वयक सुनील रसाळे, माजी नगरसेवक एन के क्षीरसागर, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, युवक काँग्रेस उपाध्यक्ष बाबूराव क्षीरसागर, महाराष्ट्र राहुल गांधी विचारमंच शहर अध्यक्ष शक्ती कटकधोंड यांच्या उपस्थितीत देण्यात आलं. सोलापूरचे उत्तर मतदारसंघ काँग्रेस समितीच्या वतीनं माजी नगरसेवक आमचे एन के क्षीरसागर, हेमा चिंचोळकर, उपाध्यक्ष गज्जम साहेब, राहुल गांधी विचारमंच शहराचे अध्यक्ष शक्ती कटकधोंड आणि बाबूराव क्षीरसागर यांच्या समेत आम्ही आत्ता आयुक्त साहेबांना पत्र दिलं की याचा त्वरित तपास करावा. आयुक्त साहेबांनी म्हणले की 2 दिवसात त्याचा तपास मी पूर्ण करेन आणि मग मी सोलापूर सोडेन. याचा आम्हाला आनंद वाटला की एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आम्हाला शब्द दिला आणि त्वरित याचा अंमलबजावणी व्हावी आणि जो गुन्हेगार आहे, जो समाजकंटक आहे, ज्याने शिंदेसाहेबांच्या चेहरा पोस्टर घाण करण्याचा प्रकार केला त्याला तातडीनं कारवाई व्हावी आणि त्याला योग्य ते शासन व्हावं. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेसाहेब यांच्या फोटोची जे विडंबन करण्यात आलं आहे शाही फेकून, त्या आरोपीला ताबडतोब पकडण्यात यावं अशी विनंती पोलीस आयुक्तांना केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळं पोलीस खात्याशी संबंधित असलेल्या एका गृहमंत्र्याच्या फोटोचं विडंबन झालेलं आहे हे अत्यंत लांछनास्पद गोष्ट असून ताबडतोब कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. एका झटक्यात त्यांनी सांगितले की 2 दिवसात आरोपीला पकडून त्याला योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितल्याबद्दल अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि ताबडतोब अशा नतद्रष्ट माणसाला सर्वासमोर आणून योग्य ते शासन करावं ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि ती आम्ही त्यांना सादर केलेली आहे. आम्ही सर्वजण आता सीपी साहेबांना भेटायला आलो होतो, त्या अनुसार आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. तर निवेदन दिल्यानंतर साहेबांनी 2 मिनिटातच नुसतं निवेदन नजरासमोर घालूनच ते म्हणले, अजूनपर्यंत झालेलं नाही आहे का? 2 दिवसामध्ये जो आरोपी असेल, जे समाजकंटक असतील त्यांना अटक करतो, आणखी त्यांना शासन करण्याचं हे करतो, अटक करायचं मी सोय करतो, अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने कर्तव्यदक्ष अधिकारी आम्ही नुसतं दिल्या दिल्यास त्यांनी कोणता विषय आहे बघून आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनानुसार 2 दिवसात साहेब हे काम करतील एवढंच या ठिकाणी मी सांगते.